केलं त्यांच्याकडून आम्हाला छळाची अपेक्षा नव्हती असं म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पंकजा मुंडे यांचा निवडणुकीतला पराभव ठरवून केलाय असा आरोप सुद्धा खडसे यांनी केलाय. तो निवडून आली पाहिजे असं म्हणायचं आणि समोर त्याला बोर्ड देत बसत हे आम्ही पाहतो. मला पंकजाला तुम्हाला आम्हाला हे दुःख यासाठी वाटतं या वेदना यासाठी आहे की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा हा मतदारसंघ आणि त्यांची मुलगी पराभूत झाली हे दुःख माझ्या मला सांगा माझ्यावर आरोप झाले की नाही झाले तसेच मुंडे साहेबांवर झाले होते की नाही आहेर असताना माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या लोकांनी केलं होते की नाही आपले होते का बाहेरचे होते आज तेच काम माझ्या जीवनामध्ये स्वस्थ संघर्ष माझ्याकडे द्या हा आमचं म्हणणं होतं की मुंडे साहेब उभं आयुष्य घातलं या पक्षासाठी उभं आयुष्य घातलं म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाला तुम्ही मंत्री झाला तुम्ही आमदार झाला आणि या ठिकाणी ह्यांना पाडण्याचं पाप तुमच्या डोक्यामध्ये काल ज्याने 40-40 वर्ष खच्चा खाल्ला रक्ताचं पाणी केलं त्याने हा पक्ष उचारला मोठा केला त्यांना असं का गुदमरल्यासारखं वाटतं याचा कधी विचार केलाय दादा तुम्ही पक्षामध्ये राहून जर अशा स्वरूपाची वर्तणूक देत असाल तर तुम्ही आमच्या सरकारला पक्षाबाहेर का सांगायचा पक्षाबाहेर काढण्याचा सेंद्र आम्ही काढत नाहीये आपाप तुम्ही पक्ष सोडून गेला पाहिजे ही नीती ही जी चाललेली आहे ती बरोबर नाही आहे.